तुमच्या आमच्या कामाची एक बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पुन्हा कर्जदारांना मोठा धक्का दिलाय, कारण आरबीआयनं रेपो रेटमध्ये पुन्हा 25% वाढ केलेली आहे. आरबीआयची 2022 पासूनची रेपो रेटमधली ही सलग 6वी वाढ आहे, त्यामुळे रेपो रेट आता 6.25%वरून 6.5% एवढा झालेला आहे. रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचं गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज हे या सगळ्यांचे हप्ते आता वाढणार आहे. रेपो रेट वाढल्यानंतर तुमचा ईएमआय कसा वाढणार आहे आपण जाणून घेऊया. रेपो रेट मध्ये वाढ झाल्यानंतर तुमचा ईएमआय देखील आता वाढणार आहे. 20 वर्षांसाठी रेपो रेट वाढल्यावरती उद्यापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. 22,252 रुपये ईएमआय तुम्हाला भरावा लागेल. 25 लाखांचं लोन असेल तर सुमारे 400 रुपये ईएमआय तुमचा वाढणार आहे. 20 वर्षांसाठी 40 लाख होम लोन असल्यास आधी 34,967 रुपये इतका ईएमआय तुम्हाला यायचा. रेपो रेट वाढल्यावर तो 35,604 रुपये होईल, म्हणजे सुमारे 637 रुपये एवढा ईएमआय तुमचा वाढलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे